बेळगाव जिल्हा राज्य व राष्ट्रीय बातम्या पाहण्यासाठी आमच्या KNN सिटी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी या बेल आयकॉनवर क्लिक करा। पिरणवाडी गावाच्या प्रवेशद्वारावर गुरुवारी रात्री कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी संगोळी रायना यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना केली होती। छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुतळा उभा करण्यासाठी ग्रामस्थांचा विरोध होता। हा विरोध डावलून रातोरात हे कृत्य केल्याने सकाळी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। ग्रामस्थांनी मोर्चा काढून आंदोलनही केले होते। संतप्त जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमारही करावा लागला होता। यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली होती। तसेच परिस्थिती हाताळण्यासाठी राज्याचे कायदा व व्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अमरकुमार पांडे यांना सरकारने बेळगावला पाठविले होते। त्यांनी दुपारी पिरणवाडीला भेट देऊन अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली। प्रमुखांची व ग्रामस्थांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। गावातील मंगल कार्यालयात पार पडलेल्या बैठकीला उत्तर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक राघवेंद्र सुहास, जिल्हाधिकारी MG हिरेमठ, पोलीस आयुक्त डॉ के त्यागराजन, उपायुक्त सीमा लाटकर, CR निलगार यांच्यासह प्रांताधिकारी, तहसीलदार आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते। अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले। सायंकाळी 7 पासून रात्री 9 पर्यंत चाललेल्या या बैठकीत ग्रामस्थांनाच निर्णय घेण्याची संधी देण्यात आली। यावेळी अनेक पर्याय सुचविण्यात आले, मात्र दोन्ही गट आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने लवकर निर्णय झाला नाही। त्यानंतर सर्वांचे म्हणणे ऐकून घेऊन दोन्ही बाजूच्या प्रत्येकी 5 जणांना बाहेर पाठवून चर्चा करण्यास सांगण्यात आले। त्यानंतर या मुद्द्यावर तोडगा निघाला। चौकाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज असे कायम ठेवून तसा फलक त्या ठिकाणी उभारणे, तसेच संगोळी रायन्ना यांचा पुतळा आहे त्याच ठिकाणी ठेवण्याचे ठरले। ग्रामस्थांच्या या निर्णयाचे अधिकाऱ्यांनी स्वागत करून नंतर पत्रकार परिषदेत झालेल्या निर्णयाची माहिती देण्यात आली। सर 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 चांगला निर्णय घेऊन आज वादात छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये क्रांतिवीर संगोळी रायन्नांच्या मूर्ती प्रतिष्ठापना होणार आहे। तर तो ती मूर्ती प्रतिष्ठापना करण्यासाठी सर्व समाजाकडून त्या मूर्तीचं स्वागत झालं पाहिजे आणि स्वागत करण्यासाठी आम्ही सर्व उत्सुक आहे असं सांगून आज या ठिकाणी जी काही शांतता समितीची बैठक झाली, त्या शांतता समितीच्या बैठकीमध्ये सर्व समाजाचा होकार होऊन एक सुमध्य जो निघाला की छत्रपती शिवाजी महाराज चौक हे नामकरण राहील आणि क्रांतिवीर संगोळी रायन्नाची मूर्ती इथं स्थापना झाली, त्याच ठिकाणी पुनर्स्थापना करून भव्य प्रमाणात अशी मिरवणूक सर्व समाजातर्फे आपण काढण्याची ग्वाही साहेबांची समोर। धन्यवाद। धन्यवाद। थँक्यू। सोमाप्पा मलकन्नवर, KNN सिटी न्यूज, बेळगाव।